सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा इथं नागपंचमीच्या मिरवणुकीत पिस्तूल नाचून स्टंट करणारा कोल्हापुरातील दौलतनगर येथील 21 वर्षीय रोहित राजू दंडगर याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं उजळायवाडी येथून अटक केली. त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीचं पिस्तूल जप्त केलं असून पिस्तूल विक्रेत्याचा सध्या शोध सुरू आहे. दौलतनगरातील रोहित दंडगल हा 9 ऑगस्टला 32 शिराळा येथील नागपंचमीची मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. निवडणुकीत त्याचा काही मित्रांचा दुसऱ्या तरुणांशी वाद झाला. त्यावेळी दंडगल यानं कमरेचं पिस्तूल काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्या घटनेचा व्हिडिओ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांना मिळाला होता. निरीक्षक रवींद्र कळमकर आणि पथकानं व्हिडिओची पडताळणी केली असता पिस्तूल नाचवणारा संशयित हा रोहित दंडगल असल्याची खात्री पटली. उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या पथकानं उजळवाडी येथील एका पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून त्याला अटक केली. अंग झडतीत त्याच्याकडे गावठी बनावटीचे 50,000 रुपये किमतीचे पिस्तूल मिळालं. त्याच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दिगंबर गायकवाड करीत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह अंमलदार अमित सरजे, विनायक चौगुले, प्रवीण पाटील आणि कृष्णात पिंगळे यांनी ही कारवाई केली.